नमस्कार. आज आपण ऊर्जेचे स्रोत म्हणजेच सोर्सेस ऑफ एनर्जी हा धडा शिकणार आहोत. तर एक साधे तीन चित्र हे मी तुम्हाला दाखवणार. तर पहिल्या चित्रात एक पंखा आहे. आता या पंखेला वापरण्यासाठी आपल्याला वीज लागणार, म्हणजेच विद्युत ऊर्जा ही लागणार. विद्युत ऊर्जेला इंग्रजीत इलेक्ट्रिकल एनर्जी असं म्हणतात. दुसऱ्या चित्रात आपल्याला एक दिवा दिसतो. आता या दिव्यात विद्युत ऊर्जा याचे रूपांतर प्रकाशीय ऊर्जेत असे होते, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू लाईट एनर्जी. तिसऱ्या चित्रात एका ध्वनिक्षेपकामध्ये म्हणजे मायक्रोफोन याच्यामध्ये विद्युत ऊर्जा ही ध्वनी ऊर्जेत म्हणजे साऊंड एनर्जी मध्ये त्याचे रूपांतर होते. तर यापासून दोन महत्वाच्या गोष्टी आपण काय पाहतो की पहिला म्हणजे ऊर्जा कुठल्याही रूपात असली तरी आपण त्यापासून कार्य करू शकतो, म्हणजे त्याचा वापर करू शकतो. आणि दुसरा म्हणजे एका रूपापासून दुसऱ्या रूपात ऊर्जेचे रूपांतर केले जाऊ शकते. तर आपण आता पुढे पाहू इंधन. तर हे इंधन काय? ज्या पदार्थाच्या ज्वलनाने ऊर्जा निर्माण होते, व्हॉट एव्हर सबस्टन्स दॅट प्रोड्युसेस एनर्जी ऑन बर्निंग ह्याला इंधन म्हणतात. इंधनला इंग्रजीत फ्युएल असे म्हणतात. तर फ्युएल म्हणजे इंधन हे आगगाडीतही वापरले जाते, गाडीत वापरले जाते, विमानात सुद्धा वापरले जाते आणि मोटरसायकलमध्ये सुद्धा. तर आता इंधनाचे खूप महत्वाचा प्रकार म्हणजे जीवाश्म इंधन, म्हणजे फॉसिल फ्युएल ज्याला इंग्रजीत म्हणतात. हे तयार कसे होते ते आपण बघू. पहिलं म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष जमिनीत गाडले जातात. मग वरच्या जमिनीचा प्रचंड ताप आणि आतील उष्णता या दोघांचा परिणाम या अवशेषांवर होतो आणि मग त्याचे इंधनात असे रूपांतर होते आणि या इंधनाला आपण जीवाश्म इंधन असे म्हणतो. आता खूप महत्वाची गोष्ट अशी आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या पडावामध्ये म्हणजे स्टेप टू आणि स्टेप थ्री मध्ये खूप खूप वेळ लागतो, म्हणजे उष्णता आणि दाब यांचा परिणाम होऊन इंधन मध्ये रूपांतर व्हायला लाखो वर्ष लागतात. म्हणूनच जीवाश्म इंधन यांचे साठे खूप मर्यादित आहेत आणि त्यामुळेच यांचा वापर हा खूप काळजीपूर्वक केला पाहिजे. तर जीवाश्म इंधन हे पृथ्वीच्या पोटात तीन वेगवेगळ्या स्थितीत सापडतात, स्थायू, द्रव आणि वायू, म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस. स्थायू जीवाश्म इंधन याचे उदाहरण म्हणजे जसे आपण चित्रातून पाहू शकतो कोळसा. कोळसा म्हणजे कोल आपला. तर सायंटिस्टच्या अंदाजाप्रमाणे कोळसा जो आहे तो वनस्पतींच्या अवशेषांपासून तयार झाला आहे. द्रव जीवाश्म इंधन म्हणजे उदाहरण म्हणजे खनिज तेल. खनिज तेल याला आपण मिनरल ऑइल असे इंग्रजीत म्हणतो. आणि वायू इंधन याचे उदाहरण म्हणजे नैसर्गिक वायू. नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅस. आता खनिज तेल आणि नैसर्गिक वायू दोन्ही हे सायंटिस्टच्या प्रमाणे समुद्रातील प्राणी आणि वनस्पती जे सापडतात त्यांच्या अवशेषांपासून तयार झालेले आहे. तर आता खनिज तेल बद्दल आपण जरा शिकू. खनिज तेल म्हणजे मिनरल ऑइल पृथ्वीच्या पोटात जवळजवळ
25,000 मीटर खोल सापडते. म्हणजे खनिज तेल प्राप्त करायला खूप खाली खणून काढावे लागते. खनिज तेल ह्याच्यावर वेगवेगळे उपाय जर केले तर वेगवेगळे पदार्थ निर्माण होतात. म्हणजे पेट्रोल, डिझेल, इंधन तेल आणि केरोसिन. तर हे आपल्याला माहितीच आहे की पेट्रोल आणि डिझेल याचे वाहनात खूप वापर होतो. इंधन तेल ज्याला फ्युएल ऑइल आपण म्हणतो त्याला कारखान्यातील भट्ट्यात वापरले जाते. म्हणजे बिग फर्नेसेस ऑफ फॅक्टरीज ह्याच्यात इंधन तेल वापरले जाते. केरोसिन घरगुती इंधन सारखे काम करते. म्हणजे घरी जर फ्युएल ची गरज पडली तर तो जास्तीत जास्त केरोसिन हाच असतो. आणि दुसरा म्हणजे रॉकेल दिवे याच्यात केरोसिन वापरला जातो. केरोसिन म्हणजेच रॉकेलच असतं. तर केरोसिन लॅम्प्स, रॉकेल दिवे एकच गोष्ट. तर आता नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅस याबद्दल आपण शिकू. आता नॅचरल गॅस हा शब्द तुम्ही CNG याच्यात खूप ऐकलं असेल. कारण CNG ला आपण कंप्रेस्ड नॅचरल गॅस असं म्हणतो. आता CNG एक इंधन जे आपण गाड्यात किंवा ऑटो रिक्षा याच्यामध्ये वापर करतो. आणि नैसर्गिक वायूचे अजून एक प्रकार आपण जे ऐकले आहे म्हणजे LPG विच इज लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस. हे LPG चे सिलेंडर आपण घरी इंधनासाठी वापरतो. तर नैसर्गिक वायू याचा वापर एवढा जास्त प्रमाणात आजच्या दिवशी का होत आहे हे मी तुम्हाला सांगेन. पहिलं म्हणजे नैसर्गिक वायू हे खूप वापरायला अतिशय सोयीचे इंधन आहे. व्हेरी इझी टू यूज. मग हे इंधन लवकर पेट घेते. म्हणजे इट टेक्स फ्लेम इझिली. इन शॉर्ट बर्न्स इझिली. त्याच्या ज्वलनानंतर कोणताही स्थायू पदार्थ शिल्लक राहत नाही. म्हणजे देर इज नो वेस्ट दॅट इज लेफ्ट आफ्टर इट्स बर्निंग. मुख्य स्त्रोतापासून नळाद्वारे त्याचे स्थलांतर करणे सहज असते. म्हणजे एका जागी एका ठिकाण्यापासून दुसऱ्या ठिकाणी नेणे खूप सोपे आहे. आणि शेवटचं म्हणजे त्याच्या ज्वलनावर नियंत्रण ठेवता येते. म्हणजे इट्स बर्निंग कॅन बी कंटेन्ड इझिली. आणि नैसर्गिक वायू यांची उदाहरणं म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन असे खूप सारे आहेत. हे फक्त दोन तीन. मिथेन म्हणजे CH4. इथेन म्हणजे CH2H6. आणि प्रोपेन म्हणजे CH8. आता तुम्ही जसे बघताय की कार्बन आणि हायड्रोजन या दोनच अणूंचे वापर केले जाते. तर म्हणजेच नैसर्गिक वायू हे एक हायड्रोकार्बन असते. तर आता आपण या धड्यात काहीतरी नवीन शिकू. ते म्हणजे ऊर्जा चक्र. ऊर्जा चक्र याला इंग्रजीत एनर्जी सायकल असे म्हणतात. तर हे कुठली काय सायकल आहे ते आपण बघू. सूर्याची ऊर्जा प्राणी आणि वनस्पती हे शोषतात. म्हणजे सौर ऊर्जा ही शोषली जाते. मग याच ऊर्जेवर म्हणजे याच सौर ऊर्जेवर त्यांचे पोषण होते. मग सौर ऊर्जा ही जी आधी होती ती रासायनिक ऊर्जेत रूपांतर होते. म्हणजे केमिकल एनर्जी इज फॉर्म फ्रॉम सोलार एनर्जी. आधी आपल्याकडे सौर ऊर्जा होती म्हणजे सोलार एनर्जी होती आणि त्याचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत झाले. रासायनिक ऊर्जेला इंग्रजीत केमिकल एनर्जी असं म्हणतात. आता मृत्यूनंतर ती ऊर्जा म्हणजे रासायनिक ऊर्जा आपल्याला इंधनाच्या स्वरूपात मिळते.
आता हे तुम्हाला मी जसे आधी सांगितले होते, जीवाश्म इंधन हे आपल्याला प्राण्यांचे आणि वनस्पतींच्या अवशेषांवर झालेल्या परिणामामुळे मिळते, तेच आपण इकडेच पाहतो की रासायनिक ऊर्जा इंधनाच्या स्वरूपात मिळाली. आता याच सायकलला आपण एनर्जी सायकल म्हणतो, म्हणजेच ऊर्जा चक्र असं म्हणतो. तर आता सौर ऊर्जा हे मी वापरला, हा शब्द मी वापरला होता. तर सौर ऊर्जा म्हणजे काय की सोलार एनर्जी. सूर्यापासून प्रचंड ऊर्जा प्राप्त होते आणि ह्याच ऊर्जेला आपण सौर ऊर्जा म्हणतो. आता ती ऊर्जा वापरायची कशी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सौर कुकर आणि सौर तापक म्हणजे सोलार कुकर अँड सोलार हीटर, याला इंग्रजीत जसे म्हणतात, हे दोन आता आपल्याला उपलब्ध झाले आहे. सायंटिस्टने हे तयार केले आहे. एक सौर कुकर याचे चित्र आपण इकडे पाहतो. ह्यात या दोघांमध्ये सौर ऊर्जा आरशांद्वारे एकत्रित करून अन्न शिजवायला किंवा पाणी गरम करायला जाऊ शकते, वापरात येऊ शकते. सौर कुकर अन्न शिजवायला वापरू शकतो आणि सौर तापक पाणी गरम करायला वापरू शकतो. आणि ह्याच्यासाठी जी ऊर्जा लागते ही सूर्यापासून आपल्याला प्राप्त होते. ही ऊर्जा आपल्याला मिळते म्हणजे आपल्याला स्वतःहून तयार करावी लागत नाही. तर ही गोष्ट सोलार सेल ही सौर ऊर्जेचा वापर करते. ते काम कसे करते, ते सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते, म्हणजे सोलार एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे विद्युत ऊर्जा. आता हीच इलेक्ट्रिकल एनर्जी घरच्या गोष्टींसाठी वापरली जाते. आता आपल्याला हे तर माहितीच आहे की विद्युत ऊर्जा ही घरच्या दिव्यांसाठी, घरच्या पाणी गरम करणे म्हणजे हीटरसाठी वापरली जाते. असे अनेक ह्याचे अशी गोष्टी आहेत ज्यांच्यासाठी आपल्याला विद्युत ऊर्जा लागते. आणि म्हणूनच सौर कंदील म्हणजे सोलार लँटर्न यांचा वापर आजकाल वाढला जात आहे. आणि या सौर कंदिलांमध्येच सोलार सेल याचा वापर होतो. तर आतापर्यंत आपण ऊर्जेचे दोन वेगवेगळे स्रोत पाहिले आहेत. एक म्हणजे इंधन आणि त्या इंधनात म्हणजे जीवाश्म इंधन, हे आपण एक पहिले पाहिले आहे. आणि दुसरे म्हणजे सोलार एनर्जी, दॅट इज सौर ऊर्जा पाहिले. सो त्यांच्यामध्ये डिफरन्स काय, म्हणजे जीवाश्म इंधन आणि सौर ऊर्जा हे वेगळे कसे आहेत? तर पहिलं की जीवाश्म इंधनाचे साठे जसे मी म्हटले होते मर्यादित असतात, पण इकडे पाहिले तर सौर ऊर्जा सतत मिळते. सूर्य हा आपल्याला दररोज दिसतोच, म्हणूनच त्याच्यापासून सौर ऊर्जा ही आपण दररोज म्हणजे सतत प्राप्त करू शकतो. दुसरं की हे इंधन म्हणजे जीवाश्म इंधन अनवीकरणीय आहे. आता अनवीकरणीय म्हणजे नव्याने बनावट त्याची होत नाही, एकदा ते वापरले की ते परत आपण तयार करू शकत नाही. नवीन इंधन पासूनच आपण ऊर्जा प्राप्त करू शकतो. पण सौर ऊर्जा ही अपारंपिक किंवा नवीकरणीय असे एक स्त्रोत आहे, म्हणजे जसे म्हटले रोज प्राप्त करू शकतो. तर आपण अनवीकरणीय ऊर्जा स्त्रोताला इंग्रजीत नॉन कन्व्हेन्शनल किंवा नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स असं म्हणतो. आणि आपण अपारंपिक आणि नवीकरणीय स्त्रोत याला आपण रिन्युएबल किंवा कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी असे इंग्रजीत म्हणतो. तर नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत हे जर आपल्याला दररोज ऊर्जा देत आहे, त्यांच्यापासून दररोज ऊर्जा मिळत आहे, तर हे तुम्हाला कळतेच आहे की ते किती महत्त्वाचे असणार. म्हणूनच आजकाल आपण असेच स्त्रोत वापरतो. आता नवीकरणीय
ऊर्जा स्रोत हे नुसते सौर ऊर्जा हे एकटेच उदाहरण नाही, तर एक आहे पवन ऊर्जा म्हणजे विंड एनर्जी, आणि जलविद्युत ऊर्जा म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. विंड एनर्जी आपण ह्याचा वापर एका विंडमिलच्या द्वारे करू शकतो, आणि हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे जलविद्युत ऊर्जा हे डॅम्स ह्यांच्याद्वारे करू शकतो. तसेच बायोगॅस आणि बायोडिझेल हे दोन ऊर्जा स्रोत आहेत जे पारंपरिक आहेत व नवीकरणीय. तर नेक्स्ट गोष्ट आपण जी शिकणार आहोत ती आहे अणुऊर्जा. अणुऊर्जा याला ॲटॉमिक एनर्जी आपण म्हणतो. आता ही ऊर्जा माणूस निर्माण कशी करतो? तर पहिलं म्हणजे युरेनियमच्या अणूंवर न्यूट्रॉन्सचा मारा केला जातो. यंत्र संचालनमध्ये म्हणजे प्रकल्पामध्ये पॉवर प्लांट्स असे आपण इंग्रजीत म्हणतो ज्यांना, ह्यांच्यामध्ये ही ऊर्जा तयार होते. या प्रोसेसमधली जी ऊर्जा तयार होते ती या यंत्र संचालनमध्ये तयार केली जाते. आणि महाराष्ट्रात तारापूर आणि सुरतमध्ये काक्रापर इथे अणुप्रकल्प भारतात असे आहे. या दोन प्रकल्पांमध्ये अणुऊर्जा भारतासाठी तयार केली जाते. तर आजच्या जगात ऊर्जेचे काय समस्या आहे ते आपल्याला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण त्या समस्यांना एक जर उत्तर आपण काढले नाही म्हणजे ते समस्या सोडवले नाही तर माणसाला पुढील येणाऱ्या वर्षात खूप त्रास होऊ शकतो. आणि म्हणूनच आपण आजचा अख्खा धडा म्हणजे ऊर्जेचे स्रोत हा शिकतो, कारण पुढे येऊन आपणच या समस्यांना सोडवण्यामध्ये मदत करू शकतो. तर ही अनेक समस्या आहे काय की पारंपरिक म्हणजेच जसं मी सांगितलं होतं नॉन कन्व्हेन्शनल किंवा नॉन रिन्युएबल, तर असे इंधनांच्या ज्वलनीतून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे म्हणजे CO2 याच्यामुळे वातावरणाचे तापमान वाढते. ह्या प्रोसेसला आपण ग्लोबल वॉर्मिंग असे टर्म देतो. दुसरं म्हणजे वातावरणात सोडलेल्या वायूंमुळे, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड पण एक आहे पण अजून पण वायू जे सोडले जातात त्याच्यामुळे प्रदूषण म्हणजे पोल्युशन आणि ॲसिड रेन याचे धोके वाढत चालले आहेत. ते धोके आपल्याला कमी करणे हे अनिवार्य आहे. आणि ओझोन थराला छिद्रे म्हणजे ओझोन लेअर मध्ये आज होल्स पडून भोक पडून त्यातून हानिकारक किरणे पृथ्वीवर पोचत आहेत. आता हे हानिकारक किरणे हे म्हणजे UV रेज सूर्याचे हे आहेत, आणि त्याच्यामुळे आज लोकांना स्किन कॅन्सर असे खूप भयानक रोग ह्यांचा सामना करावा लागतो. तर आता ह्याच समस्यांना सुधारणे करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने काही उपाय असे सुचवले आहे. ते आहेत की नवनवीन ऊर्जा स्रोत शोधणे म्हणजे नवीन सोर्सेस ऑफ एनर्जी यांचा शोध लावणे. दुसरं की नवीकरणीय स्रोतांना प्राधान्य देणे म्हणजे नवीकरणीय स्रोतांना अनवीकरणीय स्रोतांपेक्षा जास्त वापर करणे. मग अनवीकरणीय स्रोतांचा वापर जर आपण केला तर तो जबाबदारीने करावा आणि काटकसरीने करावा. मग शेवटचं की कमी इंधन खर्च करणाऱ्या सुविधा यांना प्रोत्साहन देणे. अशा सुविधा आहेत की आजच्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित जे चुली किंवा बर्नर्स किंवा दिवे आहेत हे यांचा वापर जास्त करणे. तर मग
आज आपण थोडक्यात काय शिकलो की पहिले आपण शिकलो इंधन म्हणजे फ्युएल हे काय असते, मग आपण शिकलो जीवाश्म इंधन म्हणजे फॉसिल फ्युएल हे काय असते, त्यांचे वेगवेगळे स्थिती आणि रूप म्हणजे कोळसा, मग मिनरल ऑइल म्हणजे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू असे आपण शिकलो. मग नंतर आपण ऊर्जा चक्र म्हणजे एनर्जी सायकल हे काय असते ते पाहिले, मग सोलार एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा हे पाहिले, सोलार सेल बद्दल नंतर शिकलो, मग अणुऊर्जा म्हणजे ॲटॉमिक एनर्जी याच्याबद्दल शिकलो, आणि शेवट समस्या आणि त्यांवरचे उपाय याबद्दल शिकलो. आजचा धडा आपला इकडेच समाप्त होतो. धन्यवाद. आशा आहे की तुम्हाला हा धडा आवडला असेल.